नमस्कार, मी स्नेहा बारवे, शुगर प्राइम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पावसामुळे मुंबई पुणे रेल्वे महामार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। आज 4 सुमारास ही घटना घडली। पावसामुळे खंडाळा घाटात मंकी हिल जवळ मिडल आणि डाऊन लोह मार्गावर दरड कोसळली, तर खंडाळ्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर रेल्वे साठे मिसळ मागे लोह मार्गालगतची संरक्षण भिंत कोसळली होती। या घटनांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वेच्या वतीने महामार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। न्यूज रिपोर्टर संतोष पडवळ, शिवनेर प्राइम, ठाणे। नमस्कार, मी स्नेहा बारवे, शिवनेर प्राइम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशात वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते, मात्र नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून दिवसेंदिवस कंपन्या बंद होत असल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहे। त्या निषेधार्थ सोमवारी ठाणे स्टेशन परिसरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक अध्यक्ष मोहसिन शेख, फडणवीस सरकार व भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी बूट पॉलिश, छत्री दुरुस्ती, चनेवाला असे नाना विविध भूमिका करून ढोल बजाओ, सरकार को जगाओ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला। न्यूज रिपोर्टर संतोष पडवळ, शिवनेर प्राइम, ठाणे। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सरकार विरोधात जे बेरोजगारी वाढली आहे 45 वर्षात, आज आपण बघितला जे बेरोजगारीचा आकडा आलाय 45 वर्षात या देशामध्ये एवढी बेरोजगारी कधीच नव्हती। आणि देवेंद्र आणि नरेंद्र यांच्या सरकारमध्ये आज भारतात सर्वात जास्त बेरोजगारी आहे। आणि आपले जे बेरोजगार युवक आहेत त्यांनी आज हे आंदोलन केलेलं आहे। आमच्या फक्त आणि फक्त सरकारकडे हेच मागणे आहेत की बेरोजगारांना रोजगार द्या। आज ग्रॅज्युएट आहेत, एमए आहेत, लोक बीई एमई करून आज बूट पॉलिश करतायत, चने सिंग विकतायत। कुठे गेलाय देश आपला, काय केलाय नरेंद्र आणि देवेंद्रनी, तुम्ही स्वतः बघतायत आज देशाचं वातावरण काय आहे। कशा प्रकारचं आंदोलन केलं, काय तुम्ही आंदोलनचं स्वरूप काय होतं? आमच्या आंदोलनचं स्वरूप आज हे होता की आज जे बेरोजगार युवक आहेत आमच्या सोबत, त्यांनी आपली एमएची डिग्री, एमई, मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग करून ते बूट पॉलिश करतायत। आम्हाला फक्त आणि फक्त ढोल वाजून हे सरकारला जागो करायचं आहे। जे सरकार आज झोपलं आहे त्यांना काही बेरोजगारांची पडली नाहीये। आता 5-6 दिवसीपूर्वी लोकसभेत अर्थसंकल्प हे झाला, त्याच्यात पण 2.25 तास एवढा गोंगाट झाला की महिला अर्थमंत्री देशात पहिल्यांदा झाली आहे, फक्त गोंगाट होता, बाकी काहीच केलेलं नाहीये यांनी। नमस्कार, मी स्नेहा बारवे, शुगर प्राइम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। ग्लोबल वॉर्मिंगचे जसजसे चटके बसायला लागले तसतसे झाडे लावा, झाडे जगवा, वैभवशाली हरित महोत्सव आदी संकल्पना आकारात घेत पृथ्वीवर कमी झालेली जंगलं पुन्हा कशी वाढवता येतील याचा विविध सामाजिक उपक्रम राबवून संस्था प्रयत्न करताना दिसत आहे। 8 जुलै रोजी सायंकाळी पुण्यातील शिवाजीनगर येथील कारस्थ परिवार, रेल्वे प्रशासन, रेडिसन आणि महिंद्रा एक्सलो यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महिंद्राचे
उच्च पदस्थ अधिकारी लक्ष्मण महाले यांनी वातावरण बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची चिंता व्यक्त करीत महिंद्रा ई वाहनांना प्राधान्यक्रम देत प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष लक्षवेधी प्रयत्न करीत असल्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. यावेळी महिंद्रा कंपनीने वृक्षारोपण करण्यासाठी झाडे, खत आणि माती उपलब्ध करून दिली. कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, रेल्वे प्रशासनाचे डिव्हिजनल हेड देऊस्कर यांच्यासह महिंद्रा कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी लक्ष्मण महाले समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. झाडे लावा, झाडे जगवा आणि आपल्या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा वाढवा असा संदेश या कार्यक्रमाद्वारे दिला गेला. न्यूज रिपोर्टर मल्हारी घाडगे, शिवनेर प्राइम, नवी मुंबई. आज हम लोग यहाँ एक बहुत से उपक्रम में जमा हुए हैं. आपको सबको एनवायरनमेंट का इम्पैक्ट क्या है हम सब अवेयर है उसके बारे में. तो इतना ही कहना चाहूँगा कि हमारी महिंद्रा कंपनी जो है वो एनवायरनमेंट और गर्ल चाइल्ड एजुकेशन ये फील्ड में बहुत काम करती है CSR के थ्रू. और मैं चाहता हूँ कि हर एक रेलवे स्टेशन और जो अपने सोशल ट्रैवलिंग के जो पॉइंट्स हैं वो इतने अच्छे सुशोभीकरण हो जाए, ग्रीनरी पहुंच जाए कि जो सब सोसाइटी या समाज का जो बॉटम मोस्ट आदमी है उसका उसका अच्छा फीलिंग आ जाए कि हम अच्छे कंट्री के नागरिक होने के नाते हमें गवर्नमेंट ये सुविधा दे रही है और हम भी उसका ख्याल कर रहे हैं. तो मैं इतना ही कहूँगा कि एनवायरनमेंट के प्रति हम सब जागरूक रहे. जैसे मिस्टर सौरभ रावत जी ने बताया कि इलेक्ट्रिक बसेस आ रही है तो महिंद्रा भी ये फील्ड में कॉन्ट्रीब्यूट कर रही है. वी आर ऑल्सो वर्किंग ऑन इलेक्ट्रिकल व्हीकल्स क्योंकि ये आगे की फ्यूचर है. हमें अपना जो पोल्यूशन होता है और जो सिटी का उसकी वजह से और नागरिकों को जो परेशानी होती है उसको कम करने के लिए एफर्ट्स लेने चाहिए. तो मैं इतना ही कहूँगा कि महिंद्रा के CSR पॉलिसी के थ्रू हम लोग इसमें हमेशा हमारा सहभाग देंगे और सोसाइटी और नेशन को जितना भी हम लोग एनवायरनमेंट के लिए हेल्प कर सकते हैं उतना जरूर करेंगे. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइमला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.